आदरणीय पवार साहेब आणि उपस्थित सर्वसन्मान्य व्यासपीठ, गिरीश बापट साहेबांना इतक्या लवकर आपल्याला शोकसभेचं आयोजन करावं लागेल असं वाटलंच नव्हतं, कारण ते आणि आम्ही 20 वर्षापेक्षा अधिक काळ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बरोबर काम केलं आणि बापट साहेबांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांच्यामध्ये एक हातोटी होती। मी राज्याचा संसदीय कार्यमंत्री असताना एकदा बापट साहेब माझ्याकडे आले आणि म्हटले माझं एक छोटंसं काम आहे। मी म्हटलं द्या पत्र, काय काम आहे? तर त्यांचं पत्र काय होतं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये जेवढे आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांच्या पीएची एक संघटना त्यांनी स्थापन केली होती, त्या संघटनेचा अध्यक्ष बापट साहेब होते। मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती। होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है। नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी। म्हणजे इतकं लहान लहान गोष्टी, मी म्हटलं ह्यांचा काय प्रश्न आहे? तर नाही म्हणले ह्यांना पास मिळत नाहीत, ह्यांना पोलीस अडवतात, ह्यांना विधान भवनची सिक्युरिटी अडवते आणि ह्यांना मानधन मिळत नाही। आणि ज्यावेळेस वेतन भत्ते समितीचा मी अध्यक्ष असताना चंद्रकांत दादा पण संसदीय कार्यमंत्री होते आणि त्यावेळेस किमान 12,000 रुपये तरी पीएनना मिळावेत, म्हणजे इतका तो लहान वर्ग जरी समाजातला असला ते त्याच्यापर्यंत पोचण्याची किमया ही बापट साहेबांची असायची। एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं। नागपूरच्या अधिवेशनामध्ये गेलो की अधिवेशन संपताना आदल्या दिवशी म्हणायचे हर्षवर्धन माझी शेती अमरावतीला आहे, आणि एकदा योगायोगाने आम्ही दोघंही गाडी घेऊन त्यांची शेती बघायला गेलो। आता मला प्रश्न पडला बापट साहेब पुण्यात राहणारे, ह्यांचा आणि शेतीचा काय संबंध असेल? पण ज्यावेळेस तिथं गेल्यानंतर त्यांची तिथले काम करणारे गडी असतील किंवा तिथं त्यांचा एक मॅनेजर होता, त्यांच्याशी संवाद ऐकल्यानंतर मला असं वाटलं की आपण शेतकरी नसून बापट साहेब शेतकरी आहेत। म्हणजे इतकं प्रत्येक गोष्ट मन लावून त्या ठिकाणी करायचं, सगळ्या पक्षामध्ये मैत्रीचे संबंध, पण तत्वाला कधी तडजोड केली नाही त्या माणसाने। आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं पुणे शहराचं तर नुकसान झालेलंच आहे, पण महाराष्ट्रामधल्या एक वेगळी संस्कृती बापट साहेबांनी जपली होती आणि ती म्हणजे राजकारण राजकारणापुरतं करायचं, पण राजकारण झाल्यानंतर समाजकारण आणि मैत्रीचे संबंध कसे ठेवावेत। आणि मला एवढंच वाटतं की त्यांच्या जाण्यानंतर आपण पण ही संस्कृती सर्वांनी जर जपली तर ती खऱ्या अर्थानं बापट साहेबाला श्रद्धांजली अर्पण केली असं वाटेल। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। छत्रपतींचा विचार म्हणजे